नमस्कार मित्रांनो, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तर नमस्कार मित्रांनो, खूप सारे मला कमेंट आलेत की बामो युनिव्हर्सिटीचा जो काही जो म्हणजे ऑप्टेन मार्क आहे, तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते तुम्हाला कसं चेक करायचं ते तुम्ही तुमच्या म्हणजे जो युनिव्हर्सिटीचं पोर्टल आहे, लॉग इन द्वारे त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता. तर त्यासाठी एक सोपा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर बघा मित्रांनो, सगळ्यात आधी आपलं जे काही गुगल आहे ते ॲप ओपन करूया. तर मित्रांनो, हे बघा, सगळ्यात आधी लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा PRN नंबर आणि तुमचा पासवर्ड असायला हवा. तुमच्याकडे जर तुमचा पासवर्ड नसेल तर तुम्ही फॉरगेट करून तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे त्याच्यावर वन टाईम पासवर्ड येईल, तो OTP टाकून तुम्ही न्यू पासवर्ड जनरेट करू शकता. तर सगळ्यात आधी हे बघा मित्रांनो, आपण बामू डिजिटल या वेबसाईटवर जाऊया. तर या वेबसाईटवर आपण जर गेलो तर तेव्हा बघा मित्रांनो, जी काही साईट आहे साईट ओपन होईल, ती फर्स्ट साईटवर आपण क्लिक करूया. तर मित्रांनो, हे बघा, येथे बी खूप सारे ऑप्शन आहेत आले आहेत. तर हे क्लिक हे टू बामू युनिव्हर्सिटी पोर्टल याच्यावर आपण क्लिक करूया. सॉरी मित्रांनो, तर हे बघा मित्रांनो, क्लिक करतो बामू युनिव्हर्सिटी पोर्टल त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. तर हे बघा मित्रांनो, जी काही साईट आहे ती आपल्या साईट आपल्यासमोर ओपन झाली आहे. तर बामू युनिव्हर्सिटी जी काही त्याच्याबद्दलची जी वेबसाईट आहे ती ओपन झालेली आहे. तर इथे तीन ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, युनिव्हर्सिटी लॉग इन, स्टुडंट लॉग इन आणि कॉलेज लॉग इन. तर सगळ्यात अगोदर आपण स्टुडंट लॉग इनवर क्लिक करूयात. तर हे बघा मित्रांनो, इथं तुम्हाला शो करतं की तुमचा PRN नंबर, युजर नेम किंवा पासवर्ड. तुम्ही तुमचा जो कॉलेजचा PRN नंबर आहे तुमच्याला मी तुम्हाला जो मिळालेला आहे त्याच्याद्वारे तुम्ही लॉग इन करू शकता. हे बघा मित्रांनो, सगळ्यात आधी मी माझा जो की PRN नंबर आहे माझ्या मोबाईलमध्ये जो की ऑलरेडी सेव आहे, तर ते मला काही टाकायची गरज तर नाही मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, मी आता जो काय जो PRN नंबर डायरेक्टली इथे टाकतो येईन. तर हे बघा मित्रांनो, मी PRN नंबर इथे माझा टाकलेला आहे. तर इथे बघा मित्रांनो, जे लॉग इन आपण क्लिक करूया. जो काही जो आपली प्रोफाईल आहे युनिव्हर्सिटीची आपलं त्याच्यावर लॉग इन होत आहे मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, साध्या आणि सोप्या पद्धतीची अशी वेबसाईट आहे. तर हे बघा मित्रांनो, आपलं जी काही जी आपली जी प्रोफाईल आहे युनिव्हर्सिटीच्या प्रोफाईलवर ती लॉग इन झालेली आहे. तर हे बघा मित्रांनो, याच्यावर आपलं A to Z पर्यंत जे काही अल्फाबेटिकल आपल्याला इथे समोर दिसत आहेत. तर सगळ्यात आधी आपण आपल्याला जी काही फोटोकॉपी म्हणजे आपल्याला किती मार्क आपल्याला एक्झाम म्हणजे जे आपण पेपर दिलेला आहे थिअरी पेपरमध्ये आपण किती मार्क युनिव्हर्सिटीने दिले आहेत ते आपण चेक करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण A वर ह्या ऑप्शनवर क्लिक करूया. तर A वर आपण क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो, इथे खूप सारे ऑप्शन आहेत, अकॅडमिक डिटेल, ट्रेवल ड्युशन, व्हेरिफिकेशन, फोटोकॉपी ऑफ आन्सर बुक, एडिट प्रोफाईल. त्याच्यावर आपण कुठेही रिकामी कुठेही न करता फोटोकॉपीवर आन्सर बुकवर क्लिक करूया. तर हे बघा मित्रांनो, याच्यावर न्यू ॲप्लिकेशन असं ऑप्शन आपल्याला दाखवतं, त्याच्यावर आपण न्यू ॲप्लिकेशन म्हणून क्लिक करूया. तर हे बघा मित्रांनो, जे काय आपलं फर्स्ट सेम आहे त्याच्यावर आपली एक्झाम जी का झालेली आहे त्याच्यामुळे ती आपला इथे ऑप्शन आहे. जे का चालू सेमिस्टर आहे, सिक्स्थ सेमिस्टर, इथे आपल्या नावाचं जे का ऑप्शन आपल्याला दिसत आहेत, तर त्याच्यावर आपण क्लिक करूया आपलं नाव. हे बघा मित्रांनो, जी काही आपली जी काही आन्सर बुक म्हणजे जे आपण जे एक्झाम दिलेली आहे त्याबद्दल जी पूर्ण ऑप्टेन मार्क आपल्याला ते समोर शो कडेल. तर हे बघा मित्रांनो, पूर्ण डिटेल काय जे काय आपल्याला असाइनमेंट थिअरी पेपरमध्ये किती मार्क पडलेले आहेत, तर पूर्ण मार्क जे की ते आपल्याला हे बघा मित्रांनो, मॅक्झिमम मार्क्स, ऑप्टेन मार्क, मिनिमम मार्क्स, इथे पूर्ण काय डिटेल्स आहेत तुम्हाला पूर्णपणे शो करेल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.